हेलो, हेलो। हाँ आज 8 जुलाई 2020 रोजी पवन ढोकने, अपर्णा ढोकने डिस्चार्ज घेतोय। नॉर्मल डिलिवरी झाली आहे अपर्णा ढोकनेची, आता ती फीडबॅक सांगेल। हॅलो. ॲक्च्युली 7 4 तारखेला माझी डिलिव्हरी झाली. खूप जास्त त्रास व्हायचा. मला वाटलं नव्हतं की मी नॉर्मल डिलिव्हरी होऊ करू शकेल. पण सरांच्या कोऑपरेशनमुळे आणि इथल्या असिस्टंट डॉक्टरच्या कोऑपरेशनमुळे मी हे सगळं करू शकली. सगळ्यांचं खूप छान बिहेवियर आणि खूप केअरनी हँडल करतात सगळे. खूप छान वाटलं सगळं काही. जसं की असिस्टंट डॉक्टर मध्ये निवेदिता, प्रिया, नंतर बाकीचे जेवढे पण तिथे स्टाफ होता, नर्सिंग होतं, सिस्टर्स होत्या, त्यांनी तिला खूप कंटिन्युअसली हेल्प केली, प्रोत्साहन दिलं, मोटिवेट केलं, दॅन तिला इन्स्पिरेशनल भरपूर सारे गोष्टी सांगितल्या। जसं की ऐश्वर्या रायची डिलिव्हरी पण नॉर्मल झाली आहे, फॉर एक्झाम्पल, ते पण एक एक्झाम्पल दिलं। आणि सगळ्यांनी तिला तिथे कंटिन्यू राऊंड लेबरच्या तिथे हेल्प केली, मेन म्हणजे मोटिवेशन दिलं, ते सगळ्यात महत्त्वाचं होतं। त्यानंतर बाहेर लॉकडाऊन असल्यामुळे, कोविड असल्यामुळे खूप भयंकर अशी सिच्युएशन आहे. आणि ठाणे हा हॉटस्पॉट आहे, तरीही आम्हाला म्हणजे आधी खूप पॅनिक झालं होतं, पण इथे आल्यावर खूप असं कम्फर्टेबल वाटलं. काही भीती वाटली वगैरे नाही. कोविडचं काहीच धाक नाही वाटलं इथे आल्यावर, सगळ्यात छान वाटलं। आणि काहीच टेन्शन नाही, खाणं पिणं सगळं व्यवस्थित, खूप छान झालं आमचं। आणि म्हणजे खूपच आनंद झाला आम्हाला इथे येऊन, आम्हाला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही झाला, एकाही गोष्टीचा त्रास नाही झाला। मेन म्हणजे 2 टाईमचं जेवण, 2 टाईमचा नाश्ता, चहा, पाणी, दूध, गरम पाणी, जसं हवं तसं, जेव्हा पाहिजे तेव्हा। नंतर बाथरूम क्लीन पासून, वॉशरूम क्लीन पासून, कचरा फेकण्यापासून, दोन दोन तीन तीन टाइम सफाई कर्मचारी व्यवस्थित साफ करत होते, आमच्याशी गोड बोलत होते, नंतर आम्हाला समजावून सांगत होते प्रत्येक गोष्ट कशी करायची, काय करायची। डॉक्टर पण दरवेळेस यायचे, गाईड करायचे की तुम्हाला काही त्रास होतो आहे, नाही होत। नंतर ते सिस्टर होत्या, त्या बीपी मोजायच्या दरवेळेस, नंतर बाकीच्या फॉलोअप घ्यायच्या कंटिन्युअसली। इतकं छान वाटत, असं घर एकदम घरगुतीसारखं वाटायचं आम्हाला, कधीच काहीच त्रास नाही झाला आम्हाला। आणि आफ्टर दॅट सगळ्या नर्सिंग स्टाफने तर खूपच हेल्प केली, म्हणजे बाळाला दूध पाजणं शिकवण्यापासून तर सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत, टॉप फीड काय असते, नंतर ते दिल्यावर कसं थापटायचं, ढेकर येऊ द्यायचे, अँड ऑल हे छोट्या मोठ्या गोष्टी असतात, ते सगळं आम्हाला त्यांनी खूप छान शिकवलं। नंतर बाळाची शूशी साफ करण्यापासून ते बाळाचे कपडे चेंज करण्यापासून, रॅप करण्यापासून, इतकं छान त्यांनी, म्हणजे अतिशय एकदम अप्रतिम, मन जिंकलं जसं काही, खूपच बरं वाटलं आम्हाला, इतका आनंद कुठेच नाही झाला। आणि कोविड सिच्युएशनमध्ये हे सगळं अनएक्सपेक्टेड होतं, पण खूप छान वाटलं। आणि आफ्टर दॅट शेवटचं म्हणजे नंतर बाळ झाल्यावर जे लहान लेकराचे डॉक्टर असतात, श्रेया म्हणा किंवा आनंद म्हणा, ते खूप छान, म्हणजे खूपच छान होते। त्यांनी पण खूप आम्हाला गाईड केलं प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत। आणि आफ्टर दॅट त्यांनी समजावून सांगितलं कसं वागवायचं बाळाला, कसं फीड करायचं। आणि नंतर बाकीच्यांनी नंतर ते तुला फीड करणं शिकवलं, ते सांगा। हाँ, ॲक्च्युली इथले पिडियाट्रिक्स पण खूप छान आहेत. डॉक्टर आनंद सर, ते पण खूप व्यवस्थितपणे हँडल करतात. त्यांची असिस्टंट डॉक्टर, ती पण खूप काळजी घे बाळाची काळजी घेऊन खूप कोऑपरेट करते आणि भरपूर काही गाईडलाईन्स वगैरे देतात. आणि आम्ही अशा प्रकारे हॅप्पी डिलिव्हरी करून आज घरी जातो. थँक्यू. खूप हॅपी आहोत आम्ही, थँक यू सो मच टू बेडेकर हॉस्पिटल। आम्ही प्रत्येकाला हे सजेस्ट करू, थँक यू सो मच।